जत हा शेवटचा मतदार संघ असला तरी कामामध्ये पहिल्या क्रमांकावर, पक्षाची रणनीती हाताळण्यासाठी राज्यातील पहिली वार रूम जत मध्ये सुरू, आमदार गोपीचंद पडळकर। भारतीय जनता पार्टीने सर्व विधानसभा मतदारसंघात वार रूम सुरू करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार राज्यातील पहिली वार रूम सर्वात शेवटचा विधानसभा मतदारसंघ 288 जत मध्ये सुरू करण्याचा बहुमान निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांना मिळाला आहे। मान्यवरांच्या हस्ते वार रूम आणि निवडणूक प्रमुख कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणालेत की जत विधानसभा मतदारसंघ सर्वात शेवटचा मतदारसंघ असला तरी कामामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे। पक्षाची रणनीती आणि कार्यपद्धती हाताळण्यासाठी राज्यातील पहिली वॉर रूम जतमध्ये सुरू होतीये, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे। निवडणूक प्रमुख म्हणून तमनगौडा रवी पाटील यांचं कार्य उल्लेखनीय आहे। जतची जनता खूप हुशार आहे, कोणाला आणायचं कोणाला पाडायचं हे त्यांना चांगलंच माहितीये। 2024 विधानसभा निवडणुकीत जत मध्ये पुन्हा भाजपचाच आमदार असेल असंही आमदार पडळकर यांनी सांगितलंय। राजकारणामध्ये अत्यंत महत्व असणारा समाज आहे, पण कधी निर्णय केला नाही, कधी कुणी विचार केला नाही। लिंगायत समाजाच्या बाबतीमध्ये तत्कालीन सरकारची ही जर भूमिका असेल तर रामोजी समाजाचा वडार समाजाचा कोण विचार करेल सांगा। या समाजाचा नुसतं महामंडळ घोषित केलेलं आहे, त्यांच्यासाठी 50-50 कोटीची तरतूद बरोबर निश्चित करून टाकली। म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये या महामंडळाचे अध्यक्षही असतील, म्हणजे सत्तेमध्ये वाटा मिळेल। आपली लोकच सभागृहामध्ये जातील, आमची लोक मंत्रालयात जातील, आमची लोक विधानभवनात जातील, आणि गावागावामध्ये गेल्यानंतर एक चांगलं पॉझिटिव्ह वातावरण, सकारात्मक वातावरण गाव खेड्यातल्या लोकांच्या मध्ये तयार होईल ही सरकारची भूमिका आहे। म्हणून सरकार खूप चांगल्या पद्धतीच्या नवीन नवीन योजना आहे। 12 लाख ओबीसीच्या घरांना परवाच्या कॅबिनेट मध्ये मंजुरी दिली, त्याच्यासाठी पैसे उपलब्ध करून दिले। तर माझी तुमच्याकडे हात जोडून विनंती आहे की गावात अशा सगळ्या लोकांना शोधा की जे ओबीसी वर्गातले आहेत, ज्यांना कधी लाभ मिळाला नाही, ज्यांना घरकुलाची गरज आहे, अशा सगळ्या लोकांची यादी काढा, त्यांचे अर्ज द्या। भटके कुटुंबांसाठी घर दिली, त्यांची यादी काढा। धनगर समाजासाठी 25,000 घर दिले, त्यांची यादी काढा। हे सगळी कामं तुम्हाला सरपंचांना करायचे, हे दुसरं तिसरं कुणी करू शकत नाही। ना आमदार करू शकतात, ना खासदार करू शकतात, ना झेडपी मेंबर करू शकतात, ना पंचायत समितीचा मेंबर करू शकतो। गावचा सरपंचच गावांमध्ये मोठं परिवर्तन करू शकतं आणि त्यामुळं सरपंचांची जबाबदारी वाढते। आमची जबाबदारी ही आहे की त्या सरपंचाच्या पाठीमागं ठामपणे उभं राहणं, खंबीरपणे उभं राहणं, त्या सरपंचाचं बरोबर वाढवणं आणि त्याला साथ देणं, ते आम्ही काम प्रामाणिकपणे करू। तमनगौडा रवी पाटलांची माझी 4-5 दिवसापूर्वी चर्चा झाली। मी 8-9 दिवसांपूर्वी स्वतः बावनकुळे साहेबांना भेटलो, मी स्वतः विलासराव जगताप साहेबांशी बोलायला होतो। त्यावेळेला मी तिथं होतो, मी सांगितलं की आपल्यामध्ये कुठं समज गैरसमज असता कामा नये आणि आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जो देशामध्ये अतिशय प्रभावीपणानं मोदी साहेब आपलं काम करतायत, सगळ्या जगामध्ये त्याला विश्वगुरु म्हणून संबोधले जायला लागले, अशा पक्षाच्या माध्यमातून आपण काम करणारी सगळी माणसं या जत तालुक्याच्या विकासासाठी एकत्र राहणं गरजेचं आहे, ही भूमिका या निमित्तानं व्यक्त केली। तमनगौडा रवी पाटलांनी या ठिकाणी वॉर रूमचं घेतलेलं अतिशय प्रभावीपणानं त्यांचं काम या विधानसभा मतदारसंघामध्ये खासदारकीचं इलेक्शन असेल, लोकसभा प्रमुख म्हणून या ठिकाणी ते काम करतायत। डॉक्टर आरेंनी इतिहास सांगितला, त्याच्याबरोबर काम करणारे आपले सगळे मंडळी या ठिकाणी अष्टेकर साहेब असतील, पिंपळे असतील, या सगळ्यांनी आपल्याला नगरपालिका असतील, या तालुक्याचे प्रश्न असतील याच्या बाबतीमध्ये भूमिका मांडल्या। रवी तमनगौडांनी या ठिकाणी निश्चितपणानं काही योजनेच्या बाबतीमध्ये, रायझिंग इनच्या बाबतीमध्ये उल्लेख केला, या सगळ्या योजनेच्या बाबतीमध्ये बसून आपल्याला काय मार्ग काढता येतोय किंवा ह्या राहिलेल्या विस्तारित मध्ये त्याचा काय भाग येतोय या सगळ्या भूमिका निश्चितपणानं करता येतील। मी आपल्याला एवढाच विश्वास देतो की या जत तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, पार्टीच्या माध्यमातून काम करणारे आणि सगळे कार्यकर्ते जरी आमच्यामध्ये थोडासा विसंवाद झाला असला तरी ते सगळे विसरून आम्ही पार्टीच्या माध्यमातून एक जीवाने एक दिलाने काम करू, हा विश्वास देतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जत।